नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रीसील डॉट इन प्रस्तुत यशोस्तुते. मंडळी, शिकण्याची जिज्ञासा बाळगणाऱ्या माणसाला सतत चौकस राहण्याची सवय होऊन जाते आणि त्यातच तो नवनवीन ज्ञान आत्मसात करत राहतो. अशा वेळेला यशाची स्वतःची एक वेगळी वाट ती व्यक्ती शोधून काढते. अशीच एक व्यक्ती आज आपल्याबरोबर बसलेली आहे. MD & CEO ऑफ शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, फिनशॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, खामकर अँड सन्स आणि इतरही 7 कंपन्यांचे शंभूराज खामकर यांचं. त्यांच्याशी गप्पा मारू, पण त्याआधी पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत. मूलभूत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शंभूराज खामकर यांनी महाडला पहिला जॉब करता करताच बऱ्याच पदव्या मिळवल्या. त्या ज्ञानातूनच त्यांनी फिनशॅक इंडिया या कंपनीची स्थापना केली. पुढे लवकरच खामकर अँड सन्सची ही स्थापना झाली. आज ते शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमीचे MD & CEO आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जवळ असलेल्या अमूल्य ज्ञान आणि प्रचंड अनुभवाने समृद्ध करून फुल टाइम ट्रेडिंग करून पैसे कमवण्यासाठी ते सक्षम बनवतात. आज 15,000 अधिक विद्यार्थी त्यांच्या इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेऊन बाहेर पडले आणि यशस्वीही झाले. वाटे देणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत त्यांनी यशाचे शिखर सर केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी रीसील डॉट इनचा सलाम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तर हातात डिग्री असताना व्यवसायाकडे तुम्ही पाऊल उचललं, कसं काय? कसं म्हणजे माझी कौटुंबिक पार्श्वभूमी मी पाहायला गेलं तर ऍक्च्युली माझ्या घराचा मिठाईचा व्यवसाय होता वडिलांचा. ओके. आणि त्यांच्याबरोबर लहानपणापासून छोटे छोटे कुठे ते त्या काळात थोडे बाजार वगैरे करायचे, त्यानंतरनं काही यात्रा करायचे, मग नंतरनं त्यांनी थोडा बिझनेस वरच्या लेवलला घेऊन गेले. त्यानंतरनं मग दुकानाचं काउंटर असणे किंवा कस्टमरशी इंटरॅक्शन करणे, ह्याच्यामुळे लहानपणीपासूनच ॲक्च्युली मला बिझनेसची आवड होती. पार्श्वभूमी होती घरामध्ये. आणि घरामध्ये असं होतं की मला पहिल्यापासून बिझनेसमध्ये जायचं होतं, पण त्यांचं म्हणणं होतं की आता बिझनेसमध्ये जायचं तर नॉलेज तर पाहिजे तुला, तर तू मोठ्या लेवलला काहीतरी करू शकतो. त्यामुळे त्यांचं आधी होतं की पहिली आठ होती की पहिलं शिक्षण पूर्ण करायचं, त्यानंतर तू बिझनेसमध्ये जा. मग तू कुठलाही बिझनेस कर, तू पिढीचा जो बिझनेस आहे त्यात कर किंवा अजून नवीन काहीतरी करायला सुरुवात केली तरी चालेल त्याच्यामध्ये. मग डिग्री कुठली घेतली तुम्ही? डिग्री त्याच्यानंतर मी काय केलं, मग मी MSc केलं. ओके. परंतु ऍक्च्युली मला त्यावेळी MBA करायचं होतं, परंतु घरची तेवढी पण कंडिशन नव्हती की मला एकदम चांगल्या कॉलेजला मिळू शकतं तिथे. पण मी त्यानंतर MSc केलं, परंतु पुन्हा जॉब जॉईन करून पुन्हा MBA पण पूर्ण केलं माझं मी, जेणेकरून मला जी आवड होती की बाबा बिझनेसमध्ये करायचं तर त्या रिलेटेड थोडं नॉलेज पाहिजे. बरोबर. मग अशा रीतीनं माझं MSc MBA पूर्ण झालं. मग त्यानंतर काही दिवस मी अनुभव पण घेतला बाहेरच्या क्षेत्रामध्ये, जेणेकरून कशा रीतीनं आपण एखादी कंपनी मॅनेज करू शकतो, कसं प्रोडक्शन केलं पाहिजे, कसं लोकांशी बिहेव केलं पाहिजे, हे सगळं मला त्याच्यातून शिकता आलं. बरोबर. आणि मग हा प्रवास हळूहळू चालू झाला आणि त्याच्यामध्येच मग स्टॉक मार्केटची पण हळूहळू आवड सुरू झाली होती मला पहिल्यापासून. कशी काय, कुठून आवड निर्माण झाली? आवड म्हणायला गेलं तर म्हणजे लहानपणीपासून मला एक आवड होती की जे मोठे मोठे उद्योगपती म्हणजे ना, मी अगदी 5वी-6वीत असताना पण त्यांचे पोस्टर्स काढून ठेवायचो माझ्या नोटबुकमध्ये. अच्छा, तुम्ही हिरो हिरोईनची पोस्टर्स लावायचं नाही, तुम्ही उद्योगपतींचे लावायचो. आणि त्याच्यामुळे मला ते अपसतच वाटायचं की काहीतरी असं केलं पाहिजे, कारण प्रत्येकाचं नाही काही ना काहीतरी त्यांनी तयार केलेलं होतं. मग त्याच्यामुळे मग मी त्या फील्डमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर कळालं की शेअर मार्केट पण अशी काही फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पॅसिव्हली इन्कम करू शकता, म्हणजे तिथे तुम्हाला खूप इफर्ट्स नाही द्यावं लागणार. फक्त स्मार्टली तुम्ही जर काम केलं तर नक्कीच तुम्ही त्याच्यातून सगळ्यात लवकर फॉर्च्युन क्रिएट करू शकता. जेणेकरून आपल्याला सगळ्यांना वाटतच असतं ना की कष्ट तर करायचे पण त्याचे रिझल्ट पण थोडे चांगले आले पाहिजेत. बरोबर. असं फील्ड मला थोडं वाटलं की शेअर मार्केट आहे की जिथून आपल्याला काही ना काहीतरी भविष्यामध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील. आणि किती वर्षांचा हा तुमचा शेअर मार्केटचा अनुभव आहे किंवा व्यवसायातला? आता शेअर मार्केटचं सुरुवात करायला गेलं तर मी 2007 याच्यामध्ये सुरुवात केली होती. म्हणजे अगदी मी पुण्यात कॉलेजला होतो तर त्यावेळी मी कॉलेज निम्मा वेळ करायचो आणि निम्मा वेळ ब्रोकरच्या ऑफिसला जाऊन बसलेलो असायचो. आणि तिथे सगळे जे काही लोक असायचे ते नॉर्मली वयस्कर लोक असायचे, म्हणजे यंग जनरेशन थोडी आत्ता मार्केटमध्ये आली. आणि त्यावेळी मग ते सगळे सांगायचे की बाबा हे कर, इन्व्हेस्ट कर, असं केलं असेल तर एवढे एवढे पैसे. आणि मग त्याच्यातून ते आकडे वगैरे बघून ते डोक्यात ते दिवसभर तेच राहायचं माझ्या की नाही हेच काहीतरी केलं पाहिजे असं याच्यामध्ये. मग मी 2007 सुरुवात केली, पण अनफॉर्च्युनेटली
8 लाख खूप मोठा क्रॅश झाला मार्केटमध्ये आणि मी त्यावेळी ऍक्च्युअली एंट्री केली होती मार्केटमधून. पण ती करेक्ट वेळ आहे एंटर करायला. हा एंट्री झाली. हा काय होत काय चुकतंय. येस. आणि त्यावेळी नुसतं दिसायचं की लाल लाल नाही का म्हणजे आकडे सगळे ते पडताना दिसायचे सगळे. मग ते इंटरेस्ट यायला लागले की अजून काय करावं हेही कळलं पाहिजे. हा ह्यावेळी कळायला लागले की आता काय केलं पाहिजे. फक्त बरेच जण म्हणायचे काय ट्रेड कर काय इन्व्हेस्ट कर. मग त्याच्यातून ऍक्च्युअली माझी सुरुवात झाली थोडी 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 थोडी. मग जे काय कॉलेजची फीस होती असे काय खूप पैसे नव्हते. एक वडिलांनी 30,000 फी भराय दिले होते तेच पैसे मी डायरेक्ट तिकडे इन्व्हेस्ट केले होते. ती एक सुरुवात झाली माझी त्याच्यामधून की बाबा आणि काहीतरी केलं पाहिजे आपल्याला इथून काहीतरी करू शकतो. मग अशी माझी सुरुवात झाली 2007-08 पासून आणि नंतर मग स्टेप बाय स्टेप आत्ताच्या स्टेपपर्यंत मी येत गेलो त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणालात की तुम्हाला ब्रोकर्स कडनं बस शिकत गेलात लोक सांगायचे सिनियर्स गाईड करायचे. असा कोणी आयडल आहे? तुम्ही म्हणालात की तुम्ही पोस्टर्सही लावलेली आहेत बुकमध्ये तुम्ही फोटोजही ठेवलेले आहेत उद्योगपतींचे. तर एक कोणी समोर डोळ्यासमोर आयडल होतं आयकॉन होतं की असं आपल्याला काम करायचं आहे यांच्यासारखं व्हायचंय? येस नक्कीच. ह्याच्याबद्दल मी सांगायला गेलो तर दोन व्यक्ती म्हणजे मला लहानपणीपासून खूप आवडतात. पहिली होती वॉरेन बफेट सरांबद्दल मी ऐकलं होतं की एक असे इन्व्हेस्टर आहेत की त्यांनी सगळं इन्व्हेस्टमेंटमधून त्यांचं फॉर्च्युन क्रिएट केलं आहे. ओके. म्हणजे अगदी शून्यापासून त्यांची पण सुरुवात होती. आणि दुसरी होते धीरूभाई अंबानी. म्हणजे ते एक कोर हाडाचा बिझनेसमन जे म्हणतो ना ते होते की ही लोक मला का आवडली पहिल्यापासून तर त्यांना जे काही मिळालं होतं ते शून्य होतं. बिलकुल. नाही का म्हणजे असं बरेच बिझनेसमन असतात की आई वडिलांकडून काहीतरी मोठं आलेलं असतं त्याच्यातून ते क्रिएट करतात. म्हणजे ह्यांच्यातून मला शिकायला मिळालं की खूप पैसेच तुला गरज नाही आहे. तुला फक्त जे काय मिळतंय त्याच्यामधून तुला ग्रो व्हायचंय. कारण ही लोक शून्यातनं वर आले आपण पण होऊ शकतो. तेवढं नाही झालं तर कुठेतरी आपण मार्ग पकडू शकतो. मग मी वॉरेन बफेट सर असतील त्यांची बुक्स वाचले. मग त्यांनी कसं त्यांच्या बॉर्नपासून म्हणजे अगदी वयाच्या 11व्यापासून सुरुवात केली होती ती शिकलो. त्यानंतर धीरूभाई अंबानींनी कसे बिझनेस डेव्हलप केले कसे ओमानमध्ये ते काम करत होते तिथून त्यांना कसे पैसे मिळाले. मग ह्या गोष्टीच मी इकडे यूज करत गेलो. नॉर्मली वॉरेन बफेट सरांकडनं शिकलो ते इन्व्हेस्ट करायला शिकलो आणि धीरूभाई अंबानींचं टेक्निक वापरून मी पाहिलं की बिझनेसमध्ये मला गेलं पाहिजे. Okay. मल्टी बिझनेस तयार केले पाहिजेत. Okay. म्हणून ह्या आज 8-9-10-11 कंपन्या मी उभ्या का करत गेलो तर डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचं आहे मला कळालं. बरोबर. ओके. कारण अगदी कुठलाही मोठा ग्रुप बघितला भारतामध्ये तो कुठलाच एक बिझनेस करत नाही. बिलकुल. ते 8-10-15 मिनिमम बिझनेस करतात. बिलकुल. म्हणून तर ते एवढ्या मोठ्या क्वांटिटीत आहेत. म्हणून तर मग आम्ही पण तेच प्लॅन केला की आपण एका क्षेत्रात जायचं नाही जे आपल्याला येते ते लोकांना देत राहू आपण त्याच्यामध्ये. मगाशी त्यांनी सांगितलं की धीरूभाई अंबानी असतील अशा वेगवेगळ्या आयडल्स कडनं ते काय शिकत आले पण ते स्वतः पुरतं न ठेवता अकॅडमी देखील सुरू करावी असं तुम्हाला वाटलं तर ते प्रेरणा किंवा प्रोत्साहन कुठून मिळालं? येस. तर सुरुवात मी केली म्हणजे 2008 पासून केली. त्यानंतर मी 2010-09 साली जॉब जॉईन केला. बर. म्हणजे त्याच्यानंतर मी थोडं काय केलं की मग नॉलेज घेण्यासाठी किंवा पैशाच्या रिक्वायरमेंटसाठी जॉब करत होतो त्याच्यामधून मी थोडा ट्रेनिंग फील्डमध्ये गेलो होतो. आणि ट्रेनिंग पुण्यामध्येच मी एका एमएनसी कंपनीमध्ये काम करत होतो. काही दिवस मी म्हाडामध्ये पण काम केलं केमिकल इंडस्ट्रीजमध्ये. नंतर मी थोडं पुण्यात शिफ्ट झालो का तर म्हटलं तिकडे राहून मला बिझनेसशी कनेक्ट होता येणार नाही कारण तिथून इकडे यायचं म्हणजे 3:30 तास जायचे. बरोबर. म्हटलं मला पुण्यात गेलं पाहिजे मग कुठेही जॉब भेटला तरी चालेल. पण नशिबाने चांगल्या कंपनीत मला एक जॉब भेटला पुण्यातल्या एमएनसी. मग तिथे मी शिकता शिकता मला थोडी अपॉर्च्युनिटी आली की ट्रेनिंग करायचं ट्रेनिंग देऊ शकतो. ओके. मग मी लोकांना थोडी ट्रेनिंग देत होतो आणि हे स्टॉक मार्केट पण होतं. मग कंपनीत लोकांना मी बोलायचं हे मग हे शेअर घे ते शेअर घे. मग सुट्टी दिवशी काय करायचो आम्ही कुठेतरी त्यांना मी ट्रेनिंग देत बसायचो. अच्छा. हा मग ते त्यांना आवडायचं. ते म्हणायचं तू खूप भारी शिकवते. म्हणजे मी एक्सप्लेन खूप छान करायचो कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये. मग त्याच्यातून मला पण थोडं वाटायला लागलं की मी हे करू शकतो. कारण एक दिवस असा होता की मला लोकांपुढे बोलायला पण थोडा कॉन्फिडन्स येत नसायचा. पण त्याच्यातून वाटायला लागलं की आपण लोकांशी बोलू शकतो देऊ शकतो. आणि मग त्याच्यातून माझी थोडी आवड निर्माण झाली. पण मी सुरुवातीला माझे मित्र कोण कंपनीतले लोक किंवा जवळचे लोक ह्यांनाच फक्त देत होतो ट्रेनिंग त्याच्यामध्ये. पण मला मित्रांनी सजेस्ट केलं की तुला जर येत आहे तर तू लोकांना शेअर कर. कारण अगदी 14-13 सालाचा जो काळ होता तिथे खूप लोक ट्रेनिंग मध्ये नव्हती कोण देत नव्हतं. आता भरपूर आणि युट्यूब पण आला. आता युट्यूब मुळे लोक थोडं जास्त ग्रो झाले. मग तिथे मला थोडा स्कोप भेटला. मग मी लोकांना माझ्या सुट्टीच्या दिवशी तिथे थोडे छोटे ट्रेनिंग घेत राहायचो. मग हळूहळू मी पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर इकडे जाऊन पण बॅचेस घ्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये. आता साधारण किती बॅचेस घेतात? आता तर कंटिन्यू चालू. म्हणजे अगदी जर पाहिला गेलं तर माझ्या आता लगेच पुढच्या आठवड्यात लोणावळ्यामध्ये पण बॅच देते. ओके. सो ट्रेडिंग अकॅडमी शंभूराज खामकर यांची शेअर्सच्या बाबतीतली आहे. जर तुम्हालाही नॉलेज घ्यायचं असेल तर ही इज द मॅन. पण आपण जेव्हा म्हणतो की शेअर मार्केट किंवा व्यवसाय तेव्हा दोन बाजू असतात नफा आणि तोटा. बऱ्याचदा लॉसेसही झाले असतील तर अशा वेळेला तुम्ही त्यातनं बाहेर कसे येता किंवा काय सांगाल लोकांना लॉसेस कसे फेस करायचे? बरोबर आहे. खूप छान प्रश्न विचारलाय. कारण कुठलाही बिझनेस असेल किंवा स्टॉक मार्केट असेल लॉस ही नाण्याची दुसरी बाजू आहे त्याच्यामध्ये. आणि मला अगदी सुरुवातीपासून लॉस फेस होत गेले.
परंतु त्याच्यातून मला शिकायला मिळालं की काय केलं पाहिजे. कारण मी जर तिथेच बसलो असतो तर आज कदाचित काय हाती लागलंच नसतं माझ्या त्याच्यामध्ये. कारण बरीच लोक आपण बघतो की लॉस झाले की शांत राहतात आणि काहीच करत नाहीत बिझनेसमध्ये. परंतु मी प्रत्येक वेळी लॉस झाला की त्याच्यावर चिंतन करत बसायचो की हे काय झालं माझ्याकडून. आणि हे सगळ्या गोष्टी सगळ्या बिझनेसमॅनला वाचत असताना मला एक गोष्ट समजली होती की तू जे करतोय ना ते नेहमी लिहून ठेवत जा. अच्छा. हा, मग ते लिहिण्यातून मला कळायचं की हे चूक नाही केली पाहिजे मी. ओके, मग त्याच्यातून मी काय केलं, सुरुवातीला अगदी मी 2007-08 ला आलो, 10 पर्यंत ते सगळे पैसे गेले होते माझे. हा, परंतु त्याच्यातून मला कळलं की हे जे काय करतो हे चुकीचं आहे. कारण तिथे जाऊन मी फक्त ट्रेडिंगच करायचो पण मला शून्य नॉलेज होतं. मग मी पुण्यात अप्पाबळवंत चौकात गेलो, तिथून काही पुस्तके खरेदी केली जवळपास जेवढी काय होती दुकानामध्ये जाऊन, आणि ती वाचायला सुरुवात केली. म्हणले आता शिकलं तर पाहिजे मला काहीतरी त्याच्यामधून. उतरलो आहोत. हा, उतरलो. मग त्याच्यातून कळलं की बाबा तू इन्व्हेस्टमेंटला फोकस कर. बर, हे मला त्याच्यातून समजलं. मग मी इन्व्हेस्टमेंटवर थोडा फोकस केला तर थोडा मी बऱ्यापैकी हळूहळू वर यायला लागलो त्याच्यातून. म्हणजे जे काही मी छोटे मोठे अमाऊंट इन्व्हेस्ट केले त्याच्यामधून, पण पुन्हा मी चूक केली की दुसऱ्याकडे पैसे वापरायला दिले. कारण जॉब करताना सगळं बॅलन्स होत नव्हतं. बरोबर. त्याच्यात मला आणखीन एक फटका बसला 12-13 साली. ओके, त्याच्यात नंतर मला कळलं की तुझे पैसे जर तुला मोठे करायचे तर तू स्वतःच मोठे करू शकतो. आजकाल बरेच जण चुका करतात की दुसऱ्याकडे पैसे मॅनेज करायला देतात. तर मी लोकांना सांगितलं की असं गोष्टी करू नका. हा, आपला पैसा आपल्या एवढ्या चांगल्या पद्धतीने कोणच ग्रो करू शकत नाहीये. मग त्याच्यानंतर मी 2013 ठरवलं की आपणच आपल्या पैशाला आता पूर्ण फोकस करायचा. मग तिथून जी वाटचाल सुरू झाली ती चांगली वरच्या दिशेने गेलो. हा, लॉस होतात प्रत्येक वेळी असं काही नाही, लॉस नाही होत. कारण मार्केट ही अशी फील्ड आहे तिथे तुम्हाला लॉस होऊ शकतात. ओके, रोलर कोस्टर आहे. हा, रोलर कोस्टर आहे. पण ज्यावेळी लॉस होतात त्यावेळी मी प्लॅन करतो की माझा हा लॉस कशामुळे झाला, ती चूक काय होती, आणि ती चूक मी ट्राय करतो की पुन्हा नाही होऊन द्यायची. भरून कसं काढायचं? हा, आता भरून करायसाठी मी कसं असतं की मार्केटमध्ये नुसतं नॉलेज असणं पण उपयोगच नाहीये, तर कधी कधी माइंडवर कंट्रोल पण ठेवावा लागतो. त्यासाठी कधी कधी थोडे मेडिटेशन वगैरे कंटिन्यू करत असतो मी सकाळी. पॅनिक होऊन नाही चालत किंवा एक्साइटेड होऊन इन्व्हेस्टमेंट नाही करत. बऱ्याच वेळेला असं होतं, आता लॉस झाला ना की आपण पैसे ऍड करतो आणि फुल अग्रेसिव्हली त्याच्यामध्ये उतरतो, पण त्याच्यामध्ये पुन्हा तेच पैसे जातात. करेक्ट. मग त्यापेक्षा मी ठरवलं ज्यावेळी लॉस होणार त्यावेळी मला पुढच्या वेळी कमी क्वांटिटी मध्ये चालू करायचं. बरोबर. ओके, म्हणजे समजा खूप मोठे ज्यावेळी लॉस व्हायचे त्यावेळी मी ठरवायचो की जर मागच्या वेळी माझे 5 लाख गेले तर ह्यावेळी मी फक्त 50,000 आता सुरुवात करेल. आणि पण माझ्या अकाउंटला मी 1.5-2 लाख रुपये शिल्लक ठेवायचो का? तर ते मोठी अमाऊंट बघून तुम्ही छोट्या अमाऊंट मध्ये ट्रेड करा. करेक्ट. जेणेकरून थोडं आपल्याला स्वतःवर कंट्रोल येतो की नाही आपल्याला जर हे रिकव्हर करायचे तर त्याच्यासाठी ह्या गोष्टींचा युज केला पाहिजे. पेशन्स. आणि मग मी हे कंटिन्यू ज्या चुका होता ते लिहून काढणे, त्याच्यावर काम करणे आणि पुन्हा सुरुवात छोट्याने करून हळूहळू वरच्या दिशेने जाणे हे अजूनही करत असतो त्याच्यामध्ये. आणि याच चढ उतारांचे तुम्ही लेखही संग्रही केले आहेत? हा, लेख संग्रही खूप केलेले आहेत. म्हणजे अगदी मी आत्ता जर बघतो ना की मी सुरुवातीला म्हणजे जेव्हा ही जॉब सोडला ऍक्च्युली तर त्याच्यावेळी मला ह्या खूप गोष्टी, म्हणजे जॉब सोडायचं माझं प्लॅन होतं 2011 साली, तरीही मी तिथून 6-7 वर्ष केला. परंतु हे सोडायचं पहिल्यापासून माझ्या डोक्यात का आलं तर मी खूप छान स्टोरी वाचली होती त्यावेळी 2011-12 साली. तिथे एक सिंह दाखवले होते, म्हणजे असे 2 सिंह दाखवले होते. तो सांगितलं की जो जॉब करतो ना तो पण एक सिंहच आहे. बरोबर. आणि जो बिझनेसमॅन आहे तो पण एक सिंहच आहे, परंतु जो जॉब करतो ना तो एका सर्कशीमधला सिंह आहे. ओके. आणि जो बिझनेसमॅन आहे तो खुल्या जंगलातला, त्याला कोण थांबवू शकत नाहीये. आणि ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यामध्ये बसली की मी कंटिन्यू 8 दिवस याचा विचार करत होतो. खरं नक्कीच आपल्याला ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. ही रियालिटी ऍक्च्युली जगाची, म्हणजे पैसा तर बिझनेसमॅनला पण कमवतो जॉबवाला पण कमवतो, परंतु जो फ्रीडम आहे तो तुमचा बिझनेस एवढा कुठूनच त्याच्यामध्ये येणार नाहीये. मग ह्या गोष्टींमधून मला थोडं थोडं त्याच्यामध्ये फोकस आला की कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. हा, आणि मग मी ओव्हरकम करत गेलो त्याच्यामध्ये. आणि हे लेख सगळे संग्रही केलेच, पण त्याचबरोबरीने पुस्तकही लिहिण्याची कल्पना सुचली, ती कशी काय? हा, ते पण सांगतो त्याच्यामध्ये. आता हे जे लेख लिहिले तर अजून पण, म्हणजे मी जरी कारमध्ये असलो तरी 40-50 शाड बघितल्याशिवाय मला दिवस जात नाही. म्हणजे उद्या काय होणार हे मी आधीच ऍक्च्युली प्लॅन करत असतो की म्हणजे आपण अनालिसिस करतो. बरोबर. ओके, आणि ते मी आमचे ग्रुप असेल, युट्यूब असेल, टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, इथे मी कंटिन्युअसली टाकत असतो जेणेकरून थोडा कॉन्फिडन्स बूस्ट होत असतो याच्यामध्ये. आता हे सगळं एवढं मी वाचलं, एवढी 200-250 पुस्तकं वाचली, त्याच्यातून वाटलं की तू पण लिहिलं पाहिजे काहीतरी. म्हणजे मला काय वाटतंय ते, मग याच्यामध्ये मी एक मिलिनियर टू बिलिनियर अशा 11 पुस्तकांची सिरीज लिहून घेतली. म्हणजे सगळं स्टॉक मार्केट रिलेटेड जे पण, म्हणजे अगदी तुम्ही सुरुवात करताय शून्यापासून तर एका बिलिनियर स्टेजपर्यंत कसं जाऊ शकतो, की जिथे मी एक मिलिनियर झालो, एक चांगल्या गोष्टी मी कमवल्या आणि मी पण एक माझं टार्गेट ठेवलं लाईफचं की मला इथपर्यंत जायचंय, परंतु मी माझ्याबरोबर जर बाकीच्यांना पण घेऊन गेलो. कारण विवेकानंदांचं एक मी वाक्य ऐकलं होतं की जर तुम्हाला लांबपर्यंत जायचंय, म्हणजे तुम्ही जर एकटे चालला तर एक ठराविक डिस्टन्सच जाऊ शकता, परंतु जर तुम्ही समूहाने गेला तर खूप मोठं डिस्टन्स पल्ला गाठू शकता. येस. आणि त्या गोष्टीच मी पूर्ण आता फॉलो करतोय. मला जे येते ते काही छोटी मोठी गोष्ट मी लोकांपर्यंत शेअर करतोय जेणेकरून ते पण त्याच्यामधून एक चांगला पोर्टफोलिओ, चांगला अर्थार्जन करून पुढच्या दिशेने माझ्याबरोबर येत आहेत.
वा शंभूराज खामकर यांची पुस्तकंही अवेलेबल आहेत, तुम्ही तीही वाचू शकता. येस, आता जी मी पुस्तकं लिहिली ती एक म्हणजे माझ्या लाईफमध्ये नॉर्मल एक दोन पुस्तकं नॉर्मली आपण बघतो की लिहिलेली, परंतु मी एक सिरीज लिहिली आहे आणि ती सिरीज मी मराठी बरोबर इंग्लिशमध्ये पण लिहिलेली आहे. म्हणजे 11 पुस्तकं मराठीमध्ये, 11 पुस्तकं इंग्लिशमध्ये. आणि मग आता हे वेगळं काहीतरी केलं आहे आणि माझ्या आई वडिलांची खूप इच्छा होती की असं कुठेतरी घेऊन जाणे, फिरायला जाणे. मग मी ह्याच्यामध्ये एक विचार केला की शेवटी आपण आहे आई वडिलांमुळेच आपल्या. ओके, मग ह्याचं सगळं आम्ही पब्लिकेशन हेलिकॉप्टरमध्ये करायचं प्लॅन केला त्याच्यामध्ये, जेणेकरून हे पुस्तक म्हणजे एक उंची आहे आपल्या लाईफसाठी, म्हणजे माझ्या जे काही छोटं मोठं. मग ते एक हेलिकॉप्टरमध्ये बसून आम्ही ते सेलिब्रेट केलं, म्हणजे त्याचं उद्घाटन केलं त्याच्यामध्ये आवडलं नसते. म्हणजे ती उंच भरारी तुम्ही घेतलेलीच आहे आणि तुमच्या निमित्ताने तुमच्या अनुभवातनं लोकही घेतील याची मला शंका वाटत नाहीये. पण आता तुमच्या मनातला प्रश्न म्हणजे शेअर मार्केटमध्ये निवेश करण्याची किंमत काय आहे. आता जर ही गोष्ट खूप महत्त्वाची याच्यामध्ये की किंमत काय त्याच्यामध्ये, शेअर मार्केटमध्ये मी म्हणेल की प्रत्येकाने आलं पाहिजे आणि निवेश करायला खूप मोठी अमाऊंट पाहिजे असं नाही आहे. अगदी तुम्ही चांगले शेअर अगदी 100 किंवा त्याच्या खालच्या लेवलपासून शेअर्स मिळत असतात, परंतु मी म्हणेल की अगदी स्वस्ताकडे जाऊ नका. नॉर्मली तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये गेला, समजा आपल्याला ड्रेस घ्यायचा तर नॉर्मली आपण ब्रँडेडच घेतो ना बऱ्यापैकी, किंवा घरात एखादा फ्रीज घ्यायचा तर चांगलंच घेतो आपण. हा कंपनी बघतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि बऱ्याच वेळेला काय होते लोकांची चूक, शेअर्स घेताना आपण मित्राने सांगितलं म्हणून घेतो किंवा कुठेतरी ऐकलेलं असतं. आपण त्याचं कधी थोडं डीपमध्ये थोडं तरी अनालिसिस केलं पाहिजे की बाबा नक्कीच ती कंपनी किती चांगली आहे, फंडामेंटल किती व्यवस्थित आहेत का नाही, टेक्निकल काय, खरंच तिला फ्युचर आहे का. कारण बऱ्यापैकी लोकांना लॉस का होतो तर हे लोक पाहत नाहीत. तर मी म्हणेल की शेअर मार्केटमध्ये येत आहे, मग तुम्ही छोट्या अमाऊंट लावा, अगदी 5-1,000 सुरुवात करा, पण चांगले शेअर्स घ्या. जे काय घेता ते चांगलं घ्या, जेणेकरून त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळत राहतील आणि एक चांगलं फॉर्च्युन क्रिएट करायला ते मदत करेल आपल्याला त्याच्यामध्ये. हे तर झालं निवेश, पण मग खरेदी विक्री कशी केली जाते शेअर मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री जी असेल नॉर्मली, तर तुम्ही नॉर्मली आता ब्रोकर्स थ्रू आपल्याला करावी लागते. जे काही पैसे आपण यूज करतो ते आपल्या एखाद्या ब्रोकर अकाउंट ओपन करा. ओके, त्या ब्रोकरच्या थ्रू अकाउंट ओपन केलं की आपण तिथून कुठल्याही कंपन्यांची शेअरची खरेदी विक्री केली जाते. आणि आता नक्कीच की सगळ्यांना असे पटकन समजत नाही, तर अशा कंडिशनला आम्ही आहोत इथे. म्हणजे अगदी सगळं तुम्हाला बेसिकपासून सगळं कसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत, कुठलेच निवडले पाहिजे त्याच्यामध्ये, काय लेवल्स असतात, ओके, ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जाईल तुम्हाला. अर्थात शेअर मार्केट हा विषय इतका मोठा आहे की या एका टॉकमध्ये तो पूर्ण होणार नाही. याविषयी वेगळा कार्यक्रमही आम्ही घेऊ, पण तुम्हाला अजून काही माहिती घ्यायची असेल तर शंभूराज खामकर यांची ट्रेडिंग अकॅडमी आहे, तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. त्यांची पुस्तकं आहेत, असं बरंच काही आहे त्यांनी संग्रही केलेलं. खूप आनंद झाला मला त्यांच्याशी गप्पा मारताना, कारण त्यांचा जो ध्येय आहे की ते नॉलेज जे मी अनेक पुस्तकांमधनं आणि लोकांकडनं घेतलेलं आहे ते स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ते इतर जगालाही मिळावं आणि त्यातून लोकांनाही फायदा व्हावा. शेअर मार्केटमध्ये होणारा फायदा किंवा तोटा हा आपल्या हातात नसतो, पण हा फायदा मात्र तुम्ही नक्की करून घेऊ शकता. धन्यवाद शंभूराज, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि आज आत्ता या एपिसोडमध्ये इथे थांबायची वेळ झाली आहे. अशाच काही उंदा व्यक्तिमत्वांना आपण पुढच्या एपिसोड्समध्ये भेटणार आहोत. पाहत रहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा आपला प्रेरणादायी कार्यक्रम रिसील.इन प्रस्तुत यशोस्तुते.